समाज बांधवांनी सामूहिक मुंडण करून सरकारचा निषेध केला. त्याचबरोबर या सरकारला चांगली बुद्धी देऊ यासाठी भजन कीर्तन करून उत्स्फूर्तपणे मेढा बंद करण्यात आला. आमचे प्रतिनिधी शशिकांत गुरव यांनी घेतलेला हा रिपोर्ट. मेढा तालुका जावळी येथे मराठा आरक्षणासाठी महाबळेश्वर मेढा सातारा रोडवर ठिय्या आंदोलन करत मराठा बांधवांनी सरकारचे श्राद्ध घातले आहेत. सार्वजनिक मुंडण एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजीने दणाणून गेला. जावळी तालुक्यातील मेढा कुडाळ करहर केळघर सायगाव आणेवाडी परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून होत असलेले बेदखल वृत्तीचा निषेध व्यक्त करत ऐतिहासिक जावळी तालुक्यात सकल मराठा क्रांती मोर्चाने अनोखा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जावळी तालुक्यातील कुडाळ करहर हुमगाव बामणोली सरताळे सायगाव भागातून शेकडो मराठा बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. दरम्यान तहसीलदार यांना मराठा भगिनींनी निवेदन दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबाद मध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे राहणार कानडगाव तालुका गंगापूर या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली होती. यासह 39 जणांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र घडताना पाहावयास मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जावळीतील मराठा बांधवांनी कुडाळ येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढून आपले वेगळेपण दाखवले. याबाबतचे निवेदन देखील पोलीस प्रशासन व तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार जावळी तालुक्यातील नागरिकांनी याबद्दल उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच मेढा कुडाळ केळघर सायगाव ग्रामीण भागात बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कुडाळमध्ये 100% बंद पाळण्यात आला आहे. जावळीत सर्वत्र उत्स्फूर्तपणे या बंदला प्रतिसाद मिळाला आहे. जावळी तालुक्यातील सर्व गावे बंद मध्ये सक्रिय सहभागी झाले आहेत. कुडाळ येथील ग्रामपंचायत कुडाळ ते मेढा येथे हुतात्मा चौक ते तहसीलदार कार्यालय येथून मराठा बांधवांनी बैलगाडी शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून थेट मोर्चामध्ये उतरवली. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चाची कुडाळ येथून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये शेकडो मराठा बांधवांसह पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण मिळावं यासाठी आज मराठा क्रांती दिनाच्या मुहूर्तावर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या जावळी तालुक्यातील आंदोलन मेळ्याच्या बाजार चौकामध्ये हे आंदोलन होत आहे. या ठिकाणी मराठा आंदोलकांनी मोठ्या संख्येने येऊन बाजार चौकामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी बाजार चौकामध्ये या मराठा आरक्षण न देणे ज्या सरकारनं दिलेलं नाही भाजप सरकारनं दिलेलं नाही त्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मुंडन करून हे सरकारचं श्राद्ध घातलेलं आहे. तर भजन करून या ठिकाणी सरकारला देवाने सद्बुद्धी द्यावी आरक्षण मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी भजन पण या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी संपूर्ण संतप्त मराठा कार्यकर्ते या ठिकाणी झालेले आहेत आणि बाजार चौकामध्ये ठिय्या आंदोलन करून संपूर्ण या मराठा समाजानं एक सरकारला संदेश दिलेला आहे की आम्हाला कसल्या परिस्थितीत आरक्षण हे तुम्हाला द्यावंच लागेल आणि यापुढे सुद्धा पुढची रणनीती जी आहे ते जलसमाधी या ठिकाणी हे मराठा समाज जावळी तालुक्यातील शूरवीर मावळे जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या भूमीमध्ये हे मराठा सकल मावळे जे आहेत ते जलसमाधी घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मुंडन करून जलसमाधीसाठी घेणार आहोत. त्याचे अपडेट बीएम न्यूजच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी तुम्हाला सर्व प्रेक्षकांसाठी आम्ही देणार आहोत. कॅमेरामॅन भास्कर दरवडेसह शशिकांत गुरव बीएम न्यूज. संपूर्ण जावळी तालुका या ठिकाणी या मराठा आरक्षणासाठी आपल्या विविध मागण्यांसाठी ऍट्रॉसिटी बदलासाठी योग्य बदलासाठी भेटला असताना या ठिकाणी मेढ्यामध्ये आपण मुंडन आंदोलन सुरू आहे. सरकारला जाहीर निषेध आहे. या ठिकाणून सरकारला जाग येण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहोत आणि याच्या पुढचं पाऊल संपूर्ण जावळी इथं एकत्र राहिले. आता आम्ही मेढ्याच्या या ज्या घटनामध्ये आहोत आणि जनसामान्यांसाठी जाणार आहोत आणि या शब्दाला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आम्हाला घरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही करायचं तरी काय काय 90% वाल्याला पण इथं नोकरी नाही. आरक्षण देतो म्हणून फिरवत्यात गोल गोल. तुमचा सरकारचा चाललाय झोल झोल. फडणवीस
तुमच्यावर मराठ्यांचा भरोसा नाही 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 58 वर्ष झाले तरी तुम्ही गप गप प्राण जाते तरुणांचे करून खटपट मराठ्यांच्या जीवाला सरकारला नाही मोल मोल तुमच्यावर सरकारचा चाललाय झोल झोल फडणवीस तुमच्यावर मराठ्यांचा भरोसा नाही नाही फडणवीस तुमचा मराठ्यांवर भरोसा नाही नाही।